सद्या हाँ ये सद्या पाले आसा जे ग्रीन पार्का सकल जो फ्लायओवर आसा फ्लायओवर सकल सद्या हंगसर पाले आसा हंगसर सद्या अशें जालां की फाटल्या दिसांनी जो इशू जाल्लो तो इशू तुम्ही सगळ्यांनी पळयलात असतलो काय धर्मा मध्ये जो इशू जाल्लो म्हापसा पुलीस स्टेशनाचेर हिंदू आणि मुस्लिमा बद्दल त्या हेतून हिंदुत्वाचे भुरगे जे आसा त्यांच्यानी असे म्हटलेले की दसऱ्याकडे जे कोण आउटसायडर येऊन हंगसर फुलां विकतले त्या फुलां विक्रेत्यांक हंगसर बंद करतले जो धंदो जावं जाय पळय तो आमच्या लोकलांक धंदो जावं जाय असे त्यांच्यानी म्हटलेले आसा जे फ्रुट्स विकतात जे फुलां विकतात त्यांना खंय तरी बंद करूंक जाय कारण हे खंयचे आउटसायडर्स येतात आणि त्यांचे आय डी नसतात त्यांचे फोटो त्यांच्याकडे काय नसतात त्यांचे आधार कार्ड त्यांच्याकडे नसतात आणि अशा तर कारणांना लागून ते हंगसर येऊन इलिगली हंगसर फुलां विकतात असे त्यांचे म्हणणे असा आणि त्याच कारणांना लागून आज सगळे जे लोक असतात पळय ते हंगसर बाहेर सरल्या थेट आता पावलेले असा जो ग्रीन पार्क जो फ्लायओवर आता फ्लायओवरच्या सकला जे हंगसर आता जे फुलां घेऊन दसऱ्याच्या निमतान हंगसर येले असा रोजा घेऊन त्यांना ते काढपा खातीर सध्या येलेले असा पूर्ण अपडेट किती असा पळय ते आम्ही जाणून घेऊया त्यांच्याच कडल्यान असेच अपडेट तुमका आम्ही परत परत ह्या व्हिडिओच्या माध्यमातल्यान दीत रावतले पळयत राहा तुम्ही इन गोवा खातीर हांव साईप्रसाद कुबडे म्हापशेच्यान किती आला हंगसर आता रस्त्यार बोललेले सगळे सगळे ट्राफिक पळयपाचे जाला ते फूल ट्राफिक जाम झाला फुलां घेऊन बसल्या फुलां घेऊन बसला त्यांच्याकडे आयडी ना आयडी ना काय ना काय ना म्हणजे फाटल्या दिसांनी म्हणजे फाटल्या दिसांनी जे तुम्ही सांगलेले पळय की आउटसायडरांक जेन्ना दसऱ्याकडे फुलां घेऊन बसोंक दिवचे ना त्या लागून तुम्ही येले सगळे त्या खातीर आम्ही येले आणि हंगा ऍक्सिडंट झाला होतो गाडी एक लागली कोणाची ओके सो त्या खातीर आम्ही हांगा फुलां मातशी सायडीक काढली सो यांच्या दोनपारा सांगले पण आयकोंक ना आता फुलां सायडीक काढूंक लायना ओ त्यांना विकप विकप ना त्यांच्यानी हंगसर आता त्यांना सायडीक काढ म्हटलं त्यांना विकप ना हंगसर आउटसायडर विकूंक गावना न्हू हय रस्त्यार खंय विकता खंयसर विकतले ते बाजार बाजार आहा म्हणजे व्हडलो बाजार विकूंक लाय तेंका न्हू आता तुमचं सांगा आता तुमचे म्हणणे की ना की हांकां बसोंक दिवचे ना ओ फक्त आमच्या लोकांनी धंदो करपा अशें किदें आमच्या लोकलांनी धंदो करपाचो आता भायले आनी आमच्या लोकलांनी किदें करपाचें मागीर सांग आमच्या लोकल आता भितर इथून म्हापशा भितर बाजारांत रावला त्यांच्यानी तांकां कोण दितलो मागीर हे सगळे वाटेर येऊन रावतात मरे माझ्या गाडी माझ्या गाडयेक लागली सगळे ट्रॅफिक जॅम जाता हांव किदें मागीर करपाचें सांगले सकाळी सांगून गेला तरी पण आयकन अजून पर्यंत काढून सकाळच्या बसले हंगसर बेकायदेशीर धंदो करतात त्याच्या नंतर जेन्ना आमचे हिंदूचे अत्याचार जाता पळय तेन्ना हे मारपाक फाटी आसना आणि आम्ही हिंदू लोक असा पळय हांकां वयर काढटा हांकां फ्रुट्सांक धंदो दिता आम्ही हांकां फुलांक धंदो दिता आणि हे आमकां कापपाक फाटी रावना म्हणून आम्ही हिंदून जागृत जावपाक जाय कित्याक हांकां आम्ही धंदो दिवपाक जाय हांव जर गोंयकारच्या हिंदू कडेन एक विनंती करूंक सोदता शुद्ध भावनेन जरी एक तुमच्या स्वताच्या गार्डनांतले जरी फूल तुम्ही जर तुम्ही दसऱ्याक जर घालीत देवाक ते पावन आसा हे फूल 100 माळेच्या बराबर आसा हांव सांगूंक सोदतां गेल्या कोरोनाच्या वेळार कोणी गणपतीची पुजा केली कोण भट येवं नासलो कोण दसऱ्याक अन्न कोण येवं नासले फुलां घालूंक नासलेली पण त्या टायमार आमी शुद्ध आमचो भाव जो आसा तो आमी मंत्रद्वारे आमी देवाक अर्पण केलेलो आसा त्याच पद्दतीन म्हणजे आमी हांचे जिहादी आहा पळय हांचे बंद करपाक जाय कारण हांच्यानी आमकां नाकान दम करून दवरल्या प्रत्येक वेळार तुमी पळयता आसतले फाटले दिसांनी आमच्या मडगांवां कितले प्रॉब्लम जाल्लेले आसा कितें मुस्लीम आमच्या गोंयान आसा आमी त्यांच्या विरोधात ना आमचे काही लोक आसात ते खरेंच प्रामाणीकपणां आसात आमी मानतात ना न्हय पूण आज पयशी जाल्यार भरपूर भयंकर लोक जे आसात हे बांगलादेशांच्या तिकडेन कितें चललेलें आमी पळयतात तरी आसतना हिंदू आमी प्रत्येक गोश्टी उगी रावता कितले म्हणून उगी रावपाची आमी कितें म्हणून होच आमचो हिंदू धर्म ना आतां हिंदू धर्म आमी असो ना रावचो आमी आतां फुडें सरतले आनी असले बेकायदेशीर जे चललेले आसा पळय तेंकां आमी बंद करतले बंद करतले बंद करतले
बेकायदेशीर करता गोष्टी असा पण मान्य करून घेऊ पाहिजे ना. आता दसऱ्याचे 2 दिवस उरले, 2 दिवसांत जितले आउटसाइडर जे आता बसल्यात पण करतले जितले जितले गोयात बेकायदेशीर आहात त्यांचे आम्ही आळा घालतो आणि आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करतले. हा सगळे गोव्याचे हिंदू लोकांकडे विनंती करता, हात जोडून विनंती करता, प्रत्येक गोष्टी तुम्ही आमका हिंदू ग्रांटेड घेऊ नका, बंद करा, त्यांना धोंदो देऊ नका. जसे हांवें आता 2 मिनटां पहिली उलयला, एक जरी फूल तुम्ही जर स्वच्छ मनान जर तुम्ही जर देवाक अर्पण करात न्हू, ते पावन जातले. हांव तुमकां खरें सांगता, हो म्हाजो विश्वास, हो देवा वयलो विश्वास हांव तुमकां सांगता. प्रत्येक गोंयकारां कडेन हांव विनंती करता, असले लोकांक हे धंदो दिवं नाका, कारण हे लोक आमकां कापपाक फाटी ना. हे जेन्ना हेंचेर जेन्ना अत्याचार जाता तेन्ना सगळे भायर सरतात आमकां हिंदूचेर अत्याचार करपाक. दसऱ्याच्या टायमार जेन्ना आता अशी विक्री जाता पळय रस्त्याचे, तेन्ना म्युनिसिपालिटीचे वगैरे ते परमिशन घेता आयडी मागले, आयडी सुद्धा ना, परमिशन ना, आयडी ना, काय ना. सगळे जेन्ना आम्ही तेका विचारले तुम्ही बाबा परमिशन घेतल्या, तो सांगता म्युनिसिपालिटी दोघ जाण येऊन 2000 रुपये मागून गेले, पण त्याला सांचे दिले म्हणून सांगून गेले. ते म्युनिसिपालिटीचे येलेले खूप पैसे मागतात, दोघ जण आयले सांगून गेले. ते 2 गाडी घेऊन 2 भुरगे आयले, म्युनिसिपालिटीचे रिसीट दिता 2000 म्हणून सांगून गेले खूप. पण त्यांचे म्हणजे म्हणजे आम्ही कित्याक सांगता सांचे म्हणून सांगून गेले खूप. आता म्युनिसिपालिटीचे नाव पिडार झाले आणि हांगा म्युनिसिपालिटी लागला. म्हाका दिसता ग्रीन पार्क, म्हाका दिसता हांगा पंचायत लागता, पंचायत लागता, पंचायत लागता. येस पुलिसांक इन्फॉर्म केला तुम्ही? पुलिस येता म्हटलं 5 मिनिटांनी. त्याच प्रमाणे आज आम्ही पळयला की फक्त हांगर हांगसरूच न्हू, म्हापसा वाठारांत करासवाडात आमकां दिसलेलं आसा जे आम्यांनी म्हणटा पळय थंयसरूय आज विकता, विकपाक भरल्या. थोडे बरे जाग्यार रावता जाल्यार काय प्रॉब्लम ना आमकां. ज्या असले थुकता, ज्या जाग्यार मुकता, ज्या जाग्यार अशीच जागा आहा त्या जाग्यार रावपाचे न्हू तेंच्यांनी. आणि स्पेशली ट्राफिक जाता त्या जाग्यार रावपाचे. बेकायदेशीर कित्याक करपाक जाय, बेकायदेशीर करपाक आमकां मान्यच ना न्ही, कित्याक करपाक जाय. आणि आमचे लोकल लोक आसा न्ही, आमचे लोकल लोक कितले जर आसा पळय, तो धंदो करलो आसा, पेडण्या सारकेले आसा, तेच्या नंतर हांगासर आसा पारशिया आसा, इकडले लोक आमचे लोकल आसा धंदो करतात. आपली बाजारांत आमची लोकल लोक आसा, ही जाणटी बायलां आसतात, तांकां धंदो दियात न्ही. आता तेका विचारले परमिशन आहा ना म्हणटा तो, फायदो कितें तर हांगासर नाडयता, एक्सिडेंट झाला रिस्पॉन्सिबल कोण? एक्सिडेंट झाला उतरून आता तेका एकटे विचारलो तू कोण काड म्हाका विचारता, हॅलो सुरेश हांव विचारू येता ना उलटे तू परत तुका विचारता तो. सरपंच, आज आम्ही पळयलं की जे सगळे फुलाकार जे घेऊन हांगासर ग्रीन पार्काकडे फ्लायओव्हरच्या सगळं बसलेले असा, जे हिंदू यूथ जे असा पळय ते फुडें सरल्यान त्यांच्यानी हे स्टॉप केले असा, तुमकां हांगासर आपयलेले असा एज अ सरपंच ऑफ गिरी आणि पंच मेंबरी फुडल्यान असा, कितें एक्शन तुम्ही तुमच्या तर्फे घेतले? आता आता घेता, ऑलरेडी त्यांनी कॉल केला आहे तेका, गार्बेजची गाडी आहे तुमच्याकडे, परमिशन बी त्यांच्यानी घेतलेले? सरपंच, पण आज आम्ही पहिलं की सकाळच्या ते हांगा सकाळच्या कोणाचं तुमचं लक्ष होतं ना हांगा सर? आता हेचेर कितें एक्शन रे फुलांचेर? काडटा तुम्ही आणि अशें तर इशू नका. आणि हांगा सर खूप ट्रॅफिक कंडिशन आसा, खूप प्रॉब्लम आसा रे, एक्सिडेंट झाली न्हू, गाडी लागली त्या खातीर प्रॉब्लम. सरपंच बाब, त्याच प्रमाणे आम्ही पळयलं की कितले महिने झाले हांगासर जो काकडी हे कुकुंबर बीन घेऊन बसता पळय भायलो भायलो, तेजेर कितें एक्शन जातले? आम्ही म्हणल्यार पोटले पोटले घेऊन हांगासर बसले वयता. काडचे पडले आमकां, कित्याक हांगासर मुखार जाता, ऑलरेडी आमी ट्रॅफिक सुद्धा हे केल्ले, कित्याक हांगासर गाडयो सुद्धा पार्क जाता, म्हणून काड म्हणून फ्लायओव्हरा सगळ्या गाडयो पार्क जाता. ते कितें म्हणटा गाडी व्हरून आमी खंय करूं अशें इशू जाला. आमच्या कितें सोल्युशन दी म्हणलें, आमी गाडी आमी कितें करूं शकता न्हू. आता हेजेर तुम्ही एक्शन घेऊन हे काडटा? ओके. येस, सध्या तुम्ही सांगल्या प्रमाणे सरपंच आणि पंच मेंबर हांगासर घटनास्थळी पावलेली असा, कितें सांगलां तुमकां पंच आणि सरपंचांनी सध्या?
सरपंचान आमकां आश्वासन दिलां आनी हांव खरेंच धन्यवाद म्हणटा सरपंचाचे, कारण तेणी एक बरी इनिशिएटीव घेतल्या आनी आमच्या हिंदू युथाचे तेणी एका उलाचेर येवन तेणेन हे जे पळय घाणेरडी जी पुलां घाणेच्या जाग्याचेर पुलाची जी विकले बेकायदेशीरपणे विकलेली आसा पळय ती सरपंचान आनी कन्सर्न वॉर्ड मेंबर हांगासरले आसा पळय तेंच्यांनी एक हें केल्या की तेंच्यांनी ते व्हरता म्हणून आनी आपले कन्फ्युजन डंप करता म्हणून. सो हांव तेंकां आमचे समस्त हिंदू युथाचे वतीन हांव तेंकां खरें धन्यवाद म्हणटा आनी हांव रिक्वेस्ट करता प्रत्येक पंचायतीन गोंयांत जितल्यो जितल्यो पंचायती आसा पळय आमच्या लोकलांक आमकां वयर काडपाक खूब गरज आसा. आमी लोकलांक आमी हॅल्प करपाक जाय जेन्ना हे लोकांक आमीच वयर काडपाक खंय तरी आमी भाग पडटा, कारण हे रिझन म्हणजे कितें आमी आमच्या लोकांक जागो दिना आनी आमी तेंकां चंद पयशांक लागून आमी तेंकां जागो दिता आनी आमी आमचे हिंदू लोकांक सोदता मागीर म्हणटा आमी हिंदू लोक ना आमचे क्रिश्चन लोक ना आमी मुस्लीम लायक जे म्हणटा आमी कमी कमी जात जात वयता, कारण रिझन कितें कारण आमीच हांकां माथ्यार बसयल्ले आसा आनी हो आतां तुमी पळोवंक शकता हांगा इतलो हो 4-1 लाखाचो तुमचो म्हाल आसा, हे 4 लाखाचो म्हाल घेवन ते आमकां कत्तल करपाक आमकां ते फाटयनात म्हणून आमी हिंदूनी जागृत जावपाक जाय. कित्याक आमी हांकां धंदो दिवया हे असल्या गोश्टी, आमचे कडेन हिंदू लोक ना, गोंयकारा कडेन शेतां भरलेलीं आसात, फुलां विकपी आसा, फळां विकपी आसा, आमी दिवया न्हू आमचे धंदो, आमच्या लोकांक धंदो दिवया न्हू, आमचो लोक वयर सरया न्हू, आमी कितें प्रोब्लम आसा आमी आमच्या लोकांक वयर काडया, आमचे क्रिस्तांव भाव आसा, मुस्लीम भाव आसा, आमी सरया वयर. पूण अशें न्हू की बाबा कोण भायल्या बरें राज्यांतल्यान येतलो आनी हांगा धंदो करतलो आनी हांगासरली जी कमाई आहा पळय गोंयकाराची तो भायर परदेशांत व्हरतलो, बांगलादेशांत व्हरतलो आनी आमच्या थंयसरले हिंदू लोकांक किंवां क्रिश्चन लोकांक थंयसर मारतले, हे कितपत योग्य आसा हें आमी खबर घेवपाचें ना. आमच्या गोंयकारांक आमी धंदो दिवया. यस, देव बरें करूं.